नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित सेतू अभ्यासक्रम त्यामधील दिवस 21वा पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग दिवस 21वा पाहूया. दिवस 21वा, त्यामध्ये घटक दिलेला आहे त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल. त्रिकोणाचे काही गुणधर्म क्षमता विधाने आहेत. त्रिकोणाचे काही गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. आता त्रिकोणाचे दुसरे जे काही गुणधर्म आहेत ते आपणाला समजून घ्यायचे आहेत आणि त्यांचा वापर करता आला पाहिजेत. जरा आठवूया, कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, त्या त्रिकोणाचे सर्व बाह्यकोन काढा, त्रिकोणाला एकूण किती बाह्यकोन काढता येतात. चला मग आपण एक आकृती काढू त्रिकोणाची. समजा हा त्रिकोण ए नाव देऊ ह्याला. ए बी सी हा त्रिकोण आहे. मग ह्याला त्रिकोणाची आकृती काढली, याला बाह्यकोन किती? तर बाह्यकोणाची व्याख्या माहिती आहे आपल्याला. त्रिकोणाच्या कोणासोबत, कोणत्याही कोणासोबत रेषी जोडी तयार करणारा हा बाह्यकोन असेल. ह्याच्यासोबत रेषी जोडी तयार करतो. त्याचप्रमाणे आणखीन दुसरा कोणता आहे, याच्यासोबत इकडला पण रेषी जोडी तयार करतो, म्हणजे हे सुद्धा बाह्यकोन आहे त्रिकोणाचे. त्याच पद्धतीने एका शिरोबिंदूपाशी दोन, दुसऱ्या शिरोबिंदूपाशी दोन आणि इथं दोन, म्हणजे असे एकूण किती बाह्यकोन काढता येतील? मग त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोन काढता येतात. महत्त्वाचे मुद्दे, त्रिकोणाचा बाह्यकोण इथं व्याख्यास दिलेली आहे. त्रिकोणाची कोणतीही एक बाजू वाढवली असता जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोणाशी रेषी जोडीमध्ये असतो त्या कोणाला, त्या त्रिकोणाचा बाह्यकोण म्हणतात. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल असं म्हणतात. सोबतच्या आकृतीमध्ये कोण पी आर एस हा त्रिकोण पी क्यू आरचा बाह्यकोण असून कोण पी व कोण क्यू त्याचे दूरस्थांतर कोण आहेत. आता इथं त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी आर एस हा, म्हणजे हा त्रिकोण, हा कोण काय आहे? या त्रिकोणाचा बाह्यकोण आहे. आणि ह्या बाह्यकोणाचे कोण पी आणि कोण क्यू हे दूरस्थ आंतरकोण आहेत. आंतरकोण म्हणजे हा आंतरकोण झाला आणि हे जे आहे ते कोणते? दूरस्थ आंतरकोण. दूरस्थ आंतरकोण, आंतरकोणच आहेत पण जवळचे आहेत का? नाहीत. हे कोणते? दूरस्थ आंतरकोण आहेत. त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोणाचे प्रमेय. त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे इतके असते. महत्त्वाचा गुणधर्म आहे, लक्षात असू द्या. त्रिकोणाच्या बाह्यकोणाचं माप कसं असते? त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजेबरोबर असते. म्हणून कोण पी आर एस बरोबर कोण पी अधिक कोण क्यू, म्हणजे ह्या कोणाचं माप ह्या दोघांच्या बेरजे एवढं असतं. दुसरं आहे लंबदुभाजकाचे प्रमेय. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. आकृतीमध्ये रेषा एल ही ए बीची लंबदुभाजक आहे. लेंथ ऑफ ए पी बरोबर लेंथ ऑफ ए बी हा काय आहे? रेषा एल ही ए बीची लंबदुभाजक आहे, म्हणजेच की त्या ठिकाणी 90 कोन करेल आणि ही दोन्ही अंतर सारखे दिलेत, ए एम बरोबर एम बी. मग ह्या लंबदुभाजकावर कोणता जरी बिंदू घेतला तर तो बिंदू याच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. आता पी बिंदू, पी ए अंतर आणि पी बी अंतर सारखंच असेल. समजा आता आपण इथं जर दुसरा घेतला आणि हे जरी अंतर काढले तर ते दोन सुद्धा कसे सारखेच असतात. हा आहे लंबदुभाजकाचा प्रमेय. रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो, म्हणजे रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. जर लेंथ ऑफ ए पी बरोबर लेंथ ऑफ पी बी असेल तर बिंदू पी हा रेख ए बीच्या लंबदुभाजकावर असतो. म्हणजे ह्या बिंदूपासून जर एखादा समान अंतरावर बिंदू असेल तर तो बिंदू कुठे येतो? लंबदुभाजकावर बिंदू. नंतरचा आहे मध्यगा. कशाला म्हणायचं? मध्यगा म्हणजेच मेडियन. इंग्रजीतून याला मेडियन म्हणतात. व्याख्या, त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू. त्रिकोणाचा शिरोबिंदू व समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा होय. आता त्रिकोण ए बी सी मध्ये, ए बी सी मध्ये डी हा काय आहे? बी सी चा मध्यबिंदू आहे. म्हणजे हे दोन अंतर सारखे सांगितले, म्हणजे समोरच्या बाजूचा मध्यबिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय असतो? त्रिकोणाची मध्यगा होय. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. आता त्रिकोणाला किती मध्यगा काढता येतील? ए मधून काढली एक, तसेच बी मधून काढता येईल, सी मधून काढता येईल. आणि तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. एकसंपाती म्हणजेच एकाच बिंदूमधून तिन्ही मध्यगा जातात आणि प्रत्येक मध्यगेस त्यांचा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेस दोनास एक गुणोत्तरात विभाजित.
हा जी काय आहे त्यांचा संपात बिंदू आहे, तर हा काय करतो मध्य गेला दोनास एक प्रमाणात विभागतो, म्हणजे हे ये जे अंतर जर दोन असेल तर हे अंतर काय असेल जी डी अंतर एक, म्हणजे यांचं गुणोत्तर जे आहे दोघांचं दोनास एक गुणोत्तर असतो. त्रिकोण ए बी सी मध्ये ए डी ही मध्यग असून जी हा मध्यगा संपात बिंदू आहे, म्हणून ए जी जसे जी डी बरोबर दोन जसे एक, किंवा आपण ह्याला असं पण लिहू शकतो ए जी भागिले जी डी बरोबर दोन छेद एक, म्हणजे दोनास एक. त्रिकोणाच्या बाजूचा गुणधर्म हा ही महत्वाचा गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूंची बेरीज, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते, हा महत्वाचा गुणधर्म आहे भूमितीमधला. कोणत्याही त्रिकोणामध्ये पहा तुम्ही, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज जर केली तर ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते, जास्त असते. तसेच त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूमधील फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कसा असतो, कमी असतो. दोन्हीतला जर फरक घेतला तर तिसऱ्या बाजूपेक्षा कसा असतो, तो कमी असतो. मग त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी अधिक बी सी हे कोणापेक्षा मोठा आहे, ए सी पेक्षा मोठा असेल, किंवा ए बी अधिक ए सी हे कोणापेक्षा मोठा असेल, बी सी पेक्षा मोठा असेल, किंवा बी सी अधिक ए सी हे ए बी पेक्षा मोठा असेल. तसेच ए बी वजा बी सी हे कसा असेल, दोघांची जर वजाबाकी घेतली, म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी घेतला तर तिसऱ्या बाजूपेक्षा कसा आला पाहिजेत, लहान आला पाहिजेत. इथंही ए बी वजा ए सी लहान आहे बी सी पेक्षा, किंवा बी सी वजा ए सी लहान आहे ए बी पेक्षा, म्हणजे दोन गुणधर्म परत लक्षात असू द्या. कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते, आणि कोणत्याही दोन बाजूमधील फरक हा तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो, म्हणजे बेरीज जास्त असते आणि फरक कसा असतो, कमी असतो. इथं स्वाध्याय दिले तर त्रिकोण डी ई एफ खालील बहुपर्याय प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. त्रिकोण डी ई एफ मध्ये कोण डी बरोबर 50° कोण ई बरोबर 80°, तर डी ई एफ च्या डी कोण डी एफ जी या बाह्यकोनाचे माप किती, म्हणजे आता हे कोणते कोण आहे, तर दूरस्थ अंतर कोण आहे, आणि हा डी एफ डी एफ जी हा काय आहे, बाह्यकोण आहे. मग बाह्यकोनाचे माप कसं असतं, दूरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असते. आता त्रिकोण कोणता दिलाय आपल्याला, इथं त्रिकोण डी ई एफ दिलाय, आणि एफ हा काय आहे, बाह्यकोन दिलाय डी एफ जी, जी बाहेर घेतले, म्हणजे ह्या दोघांची बेरीज 80 अधिक 50 58 13 म्हणजेच 130. म्हणून पहिल्याचं उत्तर असेल ए 130. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी खालीलपैकी किती नसेल, म्हणजे कोणती असणार नाही. तर आता काय करू, दोघांची वजाबाकी करू. दोघांची वजाबाकी ही तिसऱ्यापेक्षा कशी आली पाहिजेत, तिसऱ्यापेक्षा कमी आली पाहिजेत. मग 5 मधून 1.5 गेले, इथे राहिले 3.5. मग 3.5 बघा, इथं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, 3.4 हे असू शकेल का, असू शकणार नाही. म्हणून खालीलपैकी कोणती लांबी नसेल, 3.4 लांबी असू शकणार नाही. सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं आकृतीचं निरीक्षण करा अगोदर, त्रिकोण ए बी सी आहे आणि कोण ए सी डी हा या त्रिकोणाचा बाह्यकोण आहे. हा काय आहे, बाह्यकोण आहे. पहिला आकृतीमध्ये बाह्यकोण कोणता, मग आकृतीमध्ये बाह्यकोण कोणता, कोण ए सी डी हा काय आहे, कोण ए सी डी हा याचा एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल बाह्यकोण आहे. दुसरा, या बाह्यकोणास अनुसरून दूरस्थ अंतरकोण कोणते, आता ह्याला अनुसरून दूरस्थ अंतरकोण कोणते, यासोबतचा इथला तर राहणार नाही, म्हणजे कोण ए आणि कोण बी कोणकोणते असतील, मग कोण ए आणि कोण बी हे काय असतील, दोन दूरस्थ अंतरकोण आहे. कोण ए सी डीचे माप शोधण्यासाठी कोणता गुणधर्म वापरावा गेलो आपल्याला, दूरस्थ अंतरकोणाचे प्रमेय. कोणता, दूरस्थ अंतरकोणाचे प्रमेय, दूरस्थ अंतरकोणाचे प्रमेय, दूरस्थ अंतरकोणाचे, दूरस्थ अंतरकोणाचे प्रमेय आपल्याला माहित आहे काय, दूरस्थ अंतरकोणाचे प्रमेय, म्हणजे बाह्यकोणाचं माप त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. नंतरचा प्रश्न, जर कोण बी बरोबर 50 ए बरोबर 75 असेल तर माप कोण ए सी डी काढा. ए सी डी काय आहे, बाह्यकोण आहे. माप कोण ए सी डी बरोबर बाह्यकोणाचं माप कसं असतं, त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या बेरजे एवढं, म्हणजे कोण ए अधिक कोण बी. मग दोघांच्या किमती ठेवू, याचं आहे 75° अधिक 50. 75° अधिक 50 किती येईल, हे 125 बरोबर आहे का, बेरीज पहा. माप कोण ए सी डी बरोबर 125° दूरस्थ अंतर कोणाचा
प्रमेयाचा वापर करतो. प्रश्न तिसरा, त्रिकोण PQR मध्ये PT ही मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. G काय आहे? मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT बरोबर 2.5 cm तर PG व PT काढा. मग प्रथम काय करू, आपण एक आकृती काढू. आकृती काढल्यानंतर आपणा लक्षात येईल, मग आपण आकृती काढून घेऊ. काढलेली आहे आकृती इथं त्रिकोण PQR मध्ये. हा आहे का त्रिकोण PQR मध्ये PT ही काय आहे? मध्यगा आहे. आणि बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. G काय आहे? मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT बरोबर 2.5, आपण नावं दिलेली आहेत अगोदरच इथं 2.5 cm, तर काय काढायचं आहे? PG आणि PT काढायचं आहे. PG म्हणजे कोणतं? हे अंतर काढायचं आहे. आणि PT म्हणजे एकूण अंतर काढायचं आहे. मग आपण याचं उत्तर लिहिते वेळेस आपल्याला माहिती आहे यांचा गुणधर्म काय आहे. जी हा मध्यगा संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू काय करतो? मध्यगेला 2:1 प्रमाणात विभागतो. मध्यगा संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू म्हणजे जी बिंदू मध्यगेला, मध्यगेला म्हणजेच मीडियनला 2:1 या प्रमाणात विभागतो. या आपण पाहिले थोड्या वेळापूर्वी प्रमाणात विभागतो. म्हणून काय लिहिता येईल मग आपल्याला? मग PG भागिले GT बरोबर 2:1 लिहू शकतो आपण, असं ना गुणोत्तर आहे म्हणजे प्रमाणात विभागतो. मग PG ची किंमत नाही आपल्याकडं, PG भागिले GT ची किंमत सांगितली आहे किती? 2.5 बरोबर हे 2:1 गुणोत्तर. तिरकस गुणाकार करू मग काय येईल? मग PG गुणिले 1 बरोबर 2.5 गुणिले 2. PG गुणिले 1 म्हणजेच काय आला? हा PG बरोबर 2.5 गुणिले 2 म्हणजेच 5. 25 × 2 = 50, 1.3 कटून जाईल. 2.5 असं म्हटलं तरी चालेल. PG बरोबर काय मिळालं? 5. मग आता PT बरोबर दुसरं उत्तर आहे. आकृतीत पहा PT अंतर काढायचं, तर PT बरोबर काय असेल? PG अधिक GT का लिहिलं आपण? तर हे तिन्ही बिंदू कसे आहेत? PGT. कोणता गुणधर्म म्हणतो आपण ह्याला? बिटवीननेस प्रॉपर्टी, दरम्यानचा गुणधर्म. जी हा यांच्या PT दरम्यान आहे. किमती ठेवू, PG ची किंमत 5 अधिक GT ची किंमत दिलेली आहे किती? 2.5. म्हणून PT बरोबर 5 × 2 = 7.5. याची किंमत काय असेल मग? 7.5. आणि एकक लिहिणं आवश्यक आहे आपल्याला. काय? सेमी. उदाहरणात दिले ना सेंटीमीटर. PG बरोबर सुद्धा 5 cm आणि PT बरोबर 7.5 cm. अशा पद्धतीनं आपण दिवस 21 पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.